नमस्कार, सलाम अलैकुम, जय मल्हार, जय भीम। मित्रांनो, आज आपल्याला एका देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्टीबद्दल बोलायचं आहे। काल म्हणजे 5 तारखेला, 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता 7-8 मुलं तोंडाला बुरखा घालून, आपली आयडेंटिटी झाकून, चेहरा झाकून, हातामध्ये गज घेऊन आणि घातक हत्यारं घेऊन त्यांनी JNU-सारख्या नंबर 1 युनिव्हर्सिटी आहे, गुणवत्तेमध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये नंबर 1 असलेल्या विद्यापीठामध्ये जाऊन त्यांनी दहशत माजवली। सकाळी दुपारपासून तिथे प्राध्यापक मंडळी आपल्या मिटिंगा घेत होते आणि वातावरण तापलेले, ते तसं तापू नये असं सांगत होते। आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, JNU म्हणून प्रसिद्ध जी आहे, तिचं एक वैशिष्ट्य आहे, ती सतत नंबर 1 झाली। देशाला त्यांनी फार विद्वान लोक दिलेले आहेत, अमर्त्य सेने तिथले आहेत आणि अनेक लोक आत्ताचे सुद्धा जे सत्ताधारी त्यांच्यापैकी सुद्धा, निर्मला सीतारामन तिथल्या आहेत आपल्या फायनान्स मिनिस्टर। तर असे सगळे लोक, तर याच्यात वैशिष्ट्य काय होते की मुलांना मुक्त व्हावेत आपल्या विचारात, आणि अगदी तारस्वरात असेल, अगदी भक्कमरित्या समर्थन करून आपापले भिन्न भिन्न विचार इथे मांडले जातात। तर अशा ह्या युनिव्हर्सिटी परंपरा, पण मारामारी शारीरिक पातळीवर कधी होत नाही। कन्याकुमारी तिथलाच, कन्याकुमारीला बाहेर मारलं पण JNU-मध्ये नाही मारलं। तर ही परंपरा पहिल्यांदा तोडली गेली। हा एका अर्थानं काळा दिवस होता कालचा, 5 डिसेंबर 2020। हा 5 जानेवारी 2020 हा दिवस काळा दिवसच मानला पाहिजे। एकूण आपल्या भारताच्या प्रगती करण्याच्या साठी जे शिक्षण क्षेत्र जसं हवं आहे त्यापेक्षा अगदी वेगळं। इथे गुंड आले, म्हणजे गनिमकॅमॅन आले, 6:30 वाजता अंधार पडायला आले, दारामध्ये पोलीस होते, नंतर काहीतरी युनिव्हर्सिटीचे स्वतःचे कर्मचारी असतीलच, पण सगळ्यांच्या समोर जाताना त्यांना कुणी अडवलं नाही। आणि त्यांनी एक एक हॉस्टेल, साबरमती हॉस्टेलपासून सुरुवात करून एक एक हॉस्टेलवर हल्ला केला, मुलींवरही हल्ला केला। ही जी निवडून आलेली अध्यक्ष विद्यार्थी युनियनची आयशा घोष म्हणून, तिला एक जबर जखमी केलं आणि डोक्यावर मार केले, म्हणजे हे खुनी हल्ला होता, कारण डोक्यावर जखम झाली तर माणसं मरतात एवढं त्या गुंडांना माहीत होतं। हे गुंड काय होते कोणास ठाऊक, म्हणून शहाजोगपणे अमित शहा, देशाचे गृहमंत्री जे याला जबाबदार आहेत, दिल्लीचे पोलीस हे आपच्या हातात नाहीत, ते केंद्र सरकारच्या हातात असतात, याला अमित शहानाच नैतिक जबाबदारी उचलावी लागेल। पण अमित शहा सगळेजण निषेध करतायत, कुणी शहाजोगपणे कुणी मनापासून। तर ह्या गुंडांचा, ज्यांचे नाव गाव माहीत नाही, यांचा निषेध कसा करायचा, तो त्यांनी काय बाबा बुरखे घातले होते आम्ही काय सांगू शकत नाही, ते कोणाचे असतील, म्हणजे संशय निर्माण करायचा की ते डावे विचाराचे पण असतील, हे अभाविपचे प्रतिगामी विचाराचे हिंदुत्ववादी गुंड होते, हे सरकमस्टेन्शियल इव्हिडन्स म्हणजे परिस्थिती ज्यांना पुराव्याच्या आधारे सांगू शकतो आपण, की आता जिथे जे कमी संख्येचे असतात ते लोक, आणि ज्यांच्या डोक्यामध्ये विचाराने विचार खोडायची ताकद नसते, ज्यांचा विचारच दुबळा असतो, अशीच लोक गुंडगिरी करणार। मग इथे डाव्या विचाराचे लोक आहेत, तर त्यांची युनियनचे अध्यक्ष निवडणुका झाल्या तर सगळे डाव्या विचारात असताना कोण करू शकतं, कोणाला आपण डिफीट होतं आहे असं वाटतंय, तर ते विद्यार्थी परिषद आहे। आता या विद्यार्थी परिषदेची ताकद विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करण्याची नाही, म्हणून बाहेरून गुंड आणले जातात आणि तोंड का झाकवसं वाटलं, विद्यार्थी भांडणं करतात तेव्हा असं नाही करत, हे प्रोफेशनल गुंड आणले होते बाहेरून। आणि त्या अशा यंत्रणा कोणाकडे, कोणत्या पॉलिटिकल पार्टीजकडे, तर अशा यंत्रणा फक्त भाजपकडे आहेत, म्हणजे त्यांच्या RSS नावाच्या पितृसंस्थेकडे आहेत। अशा 45 संघटना, बजरंग दल, गोहत्या बंदी, गोहत्या गोरक्षा दल, अभाविप, ह्या सगळ्या ज्या पाळीव संघटना आहेत त्यांना का सुपारी देऊनच आणलं होतं असतं,
कारण गुंड हा पहिल्यांदा जगातला कुठलाही गुंड असे सुपारी घेऊन कामं करायची असतील तर म्हणतो की पोलिसांनी मला पकडलं नाही पाहिजे आणि सत्तेने मला संरक्षण दिलं पाहिजे. मग आता सत्तेवर कोण आहे? आम्ही शाहच आहेत ना तिथे. म्हणून त्यांच्या संमतीशिवाय कसे आले आणि पोलिसांनी त्यांना कसं जाऊ दिलं आणि पोलिसांनी नंतर मात्र पालक जे आले की माझ्या मुलाचं काय झालं त्यांना कळलं की असं होतं आहे मोबाईलवरनं कळलं असेल तर त्याच्याकरता जे पालक आले त्यांना मात्र अडवून धरलं. आणि विशेष म्हणजे तिथे देवेंद्र हे काय योगेंद्र आले असताना योगेंद्र यादव आले असताना आणि ते मुलांना समजावून सांगत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. पोलीस सम पाहत होते त्यांना जखमी करून मारहाण करण्यात आली त्यांना तेच जावलं. म्हणजे देशामध्ये कोणी विद्वान वगैरे असा नाहीच आहे. एक तर भाजपचे लोक आणि त्यांचे गुंड त्यांची आपल्यावर सत्ता आहे आणि ह्या सगळ्याला मिळून फॅसिझम म्हणतात. हे फॅसिस्ट सत्ता आहे जी विचारांना घाबरते आणि विचार हे माणसांवर दडपशाही करून दडपले जातात असं मानते. यांचं टेक्स्टबुक 75-80 वर्षापूर्वी हिटलरने लिहिलेलं आहे आणि त्यानुसार हे चाललेलंही दिसतं. हिटलर हे एक्झॅक्टली असंच करायचा. हा जो नागरिकत्वाचा कायदा आणलेला आहे तो हिटलरने आणला होता. त्याच्यानंतर त्यांच्या विरोधी जे असतील त्यांच्यावर अचानक जाऊन स्ट्रॉंग ग्रुपर्स म्हणून होते नाझींचे आणि ते जाऊन हल्ले करायचे. हे कशामुळे होत आहे? हे सत्ता त्यांच्या मुळे असते. परत जर्मनीमध्ये नाझिकाने जन्माला आला कोणी आणि आपल्याही देशामध्ये हिंदुत्वाचीच गुंड का आहेत? बिगर हिंदुत्ववाद्यांच्याकडे गुंड सेना ऑर्गनाईज का नाहीत? या सगळ्याचं उत्तर असं आहे की हिंदुत्ववाद हा फॅसिस्ट विचार आहे की मुठभर लोक दिग्भर लोकांवर राज्य करतील आणि दडपशाहीनं करतील. त्यांचे विचार संमती घेण्याचं कारण नाही. आणि कसला महा झाला हे काही कळत नाही की आमचं बहुमत आहे. बहुमत आहे म्हणून तुम्ही नागरिकाचा कायदा बदलायला निघाला? अरे तुम्ही बहुमत कोणी दिलं तुम्हाला? मतदारांनी दिलंय ना. त्याच मतदारांना तुम्ही आरोपी ठरवता. म्हणजे ज्यानं तुला सत्ता दिली त्याला तू आरोपी म्हणतोयस आणि तू सिद्ध कर की तू मतदार आहेस. मग हे तुम्हाला मतदान यांचं मिळालं ना म्हणून तर तुम्ही बहुमतात आला. त्यावेळेला का नाही त्यांचा नागरिकत्वाचा प्रश्न आणला तुम्ही? तर जो ज्यांच्याकडनं सत्ता घेतो त्यांचं सत्तेचं आधारच काढून घेतला जातोय. म्हणजे यांना परत निवडणुका नकोयत. निवडणुकीमध्ये आपली बदनामी होईल, मतं जातील, अशी काहीही भीती त्यांच्याकडे नाही. आता हे एकदा निवडणूक झाल्यानंतर आता कायम आपल्याला सत्तेवर राहायचं आहे अशा पद्धतीनं भाजपचे लोक हिंदुत्वाचे लोक वागू लागले. म्हणून देशामध्ये सरळ सरळ फाळणी आहे की हिंदुत्ववाद पाहिजे का जाती धर्मनिरपेक्षता पाहिजे. आणि जाती धर्मनिरपेक्षतेच्या मागे 90-95% लोक आहेत. हे 4-5% लोक आहेत. तर त्यांना गोंधळ घातल्याशिवाय मार्ग नाही आहे त्यांचं सत्ता टिकवायला. आणि सत्ता ती कोणी आपण दिलेली आहे. भले संसदेनं कायदा केला असेल पण संसदेमध्ये प्रतिनिधी निवडले त्या प्रतिनिधी कायदा केला. तर ही लोकशाही आहे, प्रतिनिधीशाही नाही. प्रतिनिधींनी लोकांच्या डोक्यावर मिऱ्या वाटायच्या नाहीत. लोक हे बाप आहेत आपला, हे प्रतिनिधी लक्षात ठेवलं पाहिजे. 5 वर्षापुरतं दिलं आहे. पण इंदिरा गांधीने आणीबाणीत असं केलं होतं बहुमताचा ठराव करून की लोकांनी आम्हाला 5 वर्ष सत्ता दिली आहे पण आम्हाला वाटते 7 वर्ष राहावं म्हणून 7 वर्ष ठराव पास केला होता. असंही ठराव करतील की लोकांनी एकदा आम्हाला 2019 मतदान दिलं पण आम्हाला वाटते की आता पुढे आम्हाला आहे गृहित धरायचं, निवडणुकाच रद्द करायच्या, असा सुद्धा ठराव करतील. म्हणजे ही अघोषित आणीबाणी आहे असं म्हणण्याच्या ऐवजी खरोखर अनुभवाला येणारी आणीबाणी आहे. सगळ्यांचे हक्क रद्द करण्याचा सपाटा चालला आहे मोदी शहा लोकांनी. त्यांनी त्यांच्या पक्षाचे सुद्धा अधिकार काढून गेले. सगळ्यांनी पोपटासारखं वर बोललं की बाकीच्याने बोललं पाहिजे. 2020 हा दिवस शैक्षणिक क्षेत्रातला काळा दिवस आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याचं असं कर्तृत्व आहे कॉलेजच्या की याचा तीव्र निषेध केलाच पाहिजे. त्या निषेधाची अभिव्यक्ती शांततामय पद्धतीनं तुम्हाला जशी करता येईल परंतु संख्या मोठ्या संख्येनं आपण करा. काही नाही झालं तर निदान काळ्या फिती लावून विद्यापीठात थांबा. विद्यापीठातलं शिक्षण घेताना काळ्या फिती लावा, नाही तर सभा घेऊन त्याचा जाहीर निषेध करा. वाटलं तर सत्याग्रह करा, वाटलं तर चौकात या, रस्त्यावर या.
किंवा विद्यापीठाच्या आवारात याचा निषेध, पण याचा निषेध न करणं म्हणजे आजच आपण हिटलरला मान्यता दिली असं होईल.